वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण थोर समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आज आपण भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून ओळखतो त्यांच्याबद्दल आज आपल्याला परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती बघायची आहे तर ज्याप्रमाणे आज येथे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बघत या याआधी आपण बरेचसे समाजसुधारं कवर केले आहेत त्याचे जे सिरीज आहेत त्याची जी लिंक आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनलला भेट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा या चॅनलवर तुम्हाला जेव्हा तुम्ही चॅनलला भेट द्याल तेव्हा प्लेलिस्ट मिळतील त्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट आहेत हिस्ट्रीशी संबंधित आहे सायन्सशी संबंधित आहे योजनाशी संबंधित आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट तुम्हाला मिळतील तिथे जा तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ज्या हा गोष्टी हव्या आहेत म्हणजे ज्याबद्दल लेक्चर पाहिजे ते तुम्ही सर्च करू शकता आणि अशाच प्रकारे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या त्यावर सुद्धा तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्याशी संबंधितसुद्धा माहिती मिळेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा तर मित्रांनो आजचा आपला विषय काय आहे समाजसुधारक तर समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आपल्याला परीक्षाभिमुख पाहायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं तर यामध्ये परीक्षाभिमुख म्हणजे नेमका आपण कसा अप्रोच असणार आहे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पाहणार आहोत पण कसं तर आयोगाचे जे आजपर्यंत यावर पडलेले पी वाय क्यू आहेत बऱ्याच परीक्षांमध्ये गेलेले प्रश्न आहेत ते प्रश्न अॅनालिसिस करून त्याचं एक विश्लेषण घेऊन कशाप्रकारे अप्रोच असू शकतो आणि कशाप्रकारे समोर प्रश्न पडू शकतात याचा आवाका लक्षात घेऊन आधीचे पी वाय क्यू इन्क्लुडिंग डेटा यामध्ये समावेश केलेला आहे आणि बाकीचासुद्धा आपण काय केलेलं आहे आ आजूबाजूची माहितीसुद्धा कवर केलेली आहे म्हणून हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि यूट्यूबवर अशा प्रकारचं लेक्चर मिळणं कठीण गोष्ट आहे आणि माझा प्रयत्न राहील की सोप्या सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशी पोहोचवली जाईल किंवा कशी मी सांगू शकेल यासाठी मी प्रयत्नशील राहील चला तर मग मित्रांनो आता जास्त वेळ न घेता महात्मा ज्योतिराव फुले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे तर बघा महात्मा ज्योतिराव फुले आहेत यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात आणि फुले हे पहिले समाजसुधारक होते ज्यांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये पुणे येथे झाला त्यांचा कार्यकाळ आपण जर बघितला अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद असा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे आणि या कार्यकाळादरम्यान त्यांनी काय काय कार्य केलं आहे ते समोर आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचं आहे तर बघा त्यांचं मूळ गाव कोणतं होतं कटगुण कटगुण कुठे येते सातारा जिल्ह्यामध्ये येते म्हणजे तालुका कुठला होता खटाव म्हणजे विचारू शकते आयोग की कुठला तालुका होता वगैरे आणि त्यांचं आडनाव काय होतं गोरे होतं म्हणजे मूळ त्यांचं आडनाव गोरे होतं मग त्यांना फुले आडनाव कसं पडलं यामागे कारण असं की ज्योतिबांचे आजोबा पुण्यामध्ये स्थायिक झाले होते आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला होता आणि त्यावरून फुले म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले तर ज्योतिबा हे ज्योतिबांच्या वडिलांचं नाव काय होतं तर गोविंदराव होतं म्हणूनच आपण त्यांना ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणून ओळखतो तर आईचं नाव काय होतं चिमनाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं आणि ज्योतिरावांच्या शिक्षणाबाबत आपण बघितलं म्हणजे त्यांचा जन्म अठराशे सत्तावीसचा अठराशे चौतीसला त्यांनी काय केलं मराठी शाळेमध्ये ते गेले अठराशे अडतीसला त्यांचे शिक्षण पूर्ण झाले अठराशे चाळीसमध्ये ज्योतिरावांचा विवाह कोणाशी झाला होता सावित्रीबाईंशी झाला होता सावित्रीबाई कुठल्या होत्या तर साताऱ्यामधल्याच होत्या म्हणजे धनकवडी येथील खंडोजी नेवसे म्हणजे झगडे पाटील असं त्यांना म्हणत असत त्यांच्या त्या कन्या होत्या आणि अठराशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह झाला होता ज्योतिबांसोबत तर लग्नानंतरही ज्योतिरावांनी त्यांचं शिक्षण चालूच ठेवलं त्यांना उपदेश करण्यात आला होता मग उपदेश कोणी केला होता यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो तर मुस्लिम विद्वान आहे आणि ख्रिस्ती धर्म उपदेशक आहेत मग आता मुस्लिम विद्वान कोण तर गफार बेन मुन्सी यांनी त्यांना प्रेरित केलं होतं तसेच मग ख्रिस्ती धर्म उपदेशक कोण तर मिस्टर लेजिट साहिब आहेत त्यांनी ज्योतिरावांना आणि त्यांच्या वडिलांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश केला होता म्हणूनच गोविंदरावांनी गोविंदराव म्हणजे कोण महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील म्हणजेच कोण गोविंदराव त्यांनी वयाच्या म्हणजे चौदाव्या वर्षी ज्योतिरावांना स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये घातलं आणि कधी अठराशे एक्केचाळीसमध्ये तर स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना सदाशिवराव बल्लाड गोवंडे गोवंडे आहेत मोरो विठ्ठल वाडवेकर आहेत सखाराम यशवंत परांजेपे हे ब्राह्मण मित्र भेटले तसेच वासुदेव बाबाजी नवरंगे आहेत उस्मान शेख आहेत हे सुद्धा मित्र त्यांना तिथे भेटले कुठे स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये तर सदाशिवराव गोवंडे हे त्यांच्या आयुष्यभर चांगले मित्र बनून राहिले तर याच काळामध्ये बुवा साडवे आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांचा संबंध आला म्हणजे त्यांच्याकडे महात्मा फुले यांनी काय केलं तर दांडपट्टा त्यांच्याकडून शिकून घेतला धाल तरवार आहे मल्लविद्या आहे नेमबाजी गोडीबार यांचंसुद्धा शिक्षण कोणी घेतलं तर महात्मा फुले यांनी कोणाकडून घेतलं लहूजी बुवा साळवे आहेत यांच्याकडून घेतलं होतं आता ते जातीने मांग होते जे इथे गोष्ट क्लिअर करते मी तुम्हाला जातपात ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही आहे किंवा शिकवत नाही आहे फक्त मी तुम्हाला सांगत आहे कारण इतिहासामध्ये त्याचा संबंध आला आहे म्हणून बाकीच्या गोष्टीसुद्धा क्लिअर करत आहे बघा महात्मा फुले यांना आपण काय म्हणतो आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे प्रणेते सुधारक म्हणजे क्रांतिकारी सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे मग एवढी क्रांतिकारी आणि एवढे सुधारक ते कसे झाले किंवा त्यांच्यावर कुणाचा प्रभाव होता यावरसुद्धा प्रश्न पडतात तर बघा थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा त्यांच्यावर प्रभाव होता तसंच मानवी समता आणि ईश्वराचे एकत्व या ग्रंथामध्ये उमटत होता आणि त्यातून हे तत्त्व काय होते ते तर समोर येत होती आणि या सत्वांचा वापर महात्मा फुले यांनी आपल्या जीवनामध्ये केला तर तसंच या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होता तर संस्कृतमधील वज्रशूची आहे कबीरांच्या विप्रमती ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराज आहेत तसेच जॉर्ज वॉशिंग्टन आहे यांच्या चरित्रा त्यांनी वाचले होते आणि त्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता, प्रभा होता तसंच ख्रिस्तप्रणित मानवतावादाचा ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी जे काही समर्पित जीवन केलं होतं त्या जीवन पद्धतीचा कार्यपद्धतीचा त्यांच्यावर प्रभाव होता तर या व्यतिरिक्त महात्मा फुले यांनी बरेचसे ग्रंथ वाचले होते त्यामध्ये वेद त्यांनी वाचले होते साहित्य वाचले होते पुराणे वाचले होते त्याचासुद्धा अभ्यास केला होता संस्कृत ग्रंथसुद्धा त्यांनी वाचले होते ख्रिश्चन धर्म आहे इस्लाम धर्म आहे यांचा तुलनात्मक अभ्याससुद्धा त्यांनी केला होता या व्यतिरिक्त त्यांना बऱ्याचशा भाषासुद्धा अवगत होत्या भाषांमध्ये प्रामुख्याने इंग्रजी मराठी उर्दू कन्नड तामिळ गुजराती या भाषांचं ज्ञान त्यांना होतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महात्मा फुले यांच्याबद्दल थोडक्यात जी महत्त्वाची माहिती होती म्हणजे अल्प परिचय त्यांच्याबाबत आपण करून घेतला आता समोर आपल्याला त्यांच्या कार्याचा व्यवस्थितरित्या आढावा घ्यायचा आहे परीक्षेमध्ये कसा अप्रोच असतो एक्झाम ओरिएंटेड अप्रोच अप्रोचने अप्रोच आपल्याला बघायचा आहे कारण महात्मा फुले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर लेक्चरसुद्धा कमी पडते म्हणजे खूप मोठं लेक्चर होऊ शकते अनलिमिटेड गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या परंतु आपल्याला इथे परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे तर बघा महात्मा फुले यांच्या सुरुवातीला महिलांविषयी जे विचार आहे ते आपण बघणार आहोत तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की मुलींसाठी स्वतंत्र शाळा करणारे पहिले समाजसुधारक कोण आहेत भारतातील तर ते महात्मा फुले हे आहेत महात्मा फुले ज्या काळामध्ये आपण बघतो त्यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य केलं त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने त्यांची वाईट स्थिती होती आणि अशातच महात्मा फुले यांनी पुढाकार घेऊन एक क्रांतिकारक का पाऊल उचलत शाळा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बऱ्याचशा शाळासुद्धा सुरू केल्या म्हणजे याबद्दल त्यांनी एक स्टेटमेंटसुद्धा केलं होतं की स्त्रियांना मानवी हक्कांची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केलाय असं मत त्यांनी मांडलं होतं तर म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देत स्त्री शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला तर त्यांनी तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली जी शाळा आहे ते पुण्यामध्ये काढली इथे प्रश्न पडू शकतो आजपर्यंत पडला नाही की पहिली शाळा यावर प्रश्न पडला तर समोर असा प्रश्न पडू शकतो की जी पहिली शाळा आहे ती कुठे का, म्हणजे काढण्यात आली होती तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे बुधवार पेठेमध्ये बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तर याच्यासाठी त्यांना कोणी कोणी मदत केली होती सदाशिव गोविंद गोवंड आहेत सखाराम परांजपे केशव भवाळकर अण्णासाहेब चिपळूणकर विठ्ठल वाळवेकर हे त्यांचे सहकारी होते आणि त्यांनी यासाठी त्यांना मदत केली होती आणि ही जी पहिली शाळा होती त्यामध्ये फक्त सहा मुली होत्या आणि ती फार दिवस चाललीसुद्धा नाही नंतर त्यांनी तीन जुलै अठराशे एकावन्न रोजी महात्मा फुलेंनी बुधवार पेठेमध्येच परंतु चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये गोविंडे आणि वाळवेकर आई यांच्या मदतीने मुलींची दुसरी शाळा काढली नंतर आपण बघतो की सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न रोजी त्यांनी तिसरी शाळा काढली आणि रास्ता पेठामध्ये म्हणजे रास्ता पेठेमध्ये ती काढली नंतर पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी महात्मा फुले यांनी पेठेमध्ये आणखी एक मुलींची शाळा शाळा सुरू केली अशा प्रकारे मुलींची शाळा त्या सुरू करत गेले तर यासाठी त्यांना कोणी मदत केली होती मेजर कँडी जे आहेत म्हणजे त्या काय करत होत्या फुलेंच्या शाळा जी होती म्हणजे त्यांना पुस्तके पुरवण्याचं काम करत असत तसेच विष्णुपंत थत्ते आहेत हे काय करत शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर इथे प्रश्न कसा बनू शकतो की फुलेंच्या शाळांना पुस्तक पुरवण्याचं काम कोण करत असत तर मेजर कँडी करत असत तर समोर आपण बघतो की याच मुलींच्या शाळा सुरू करण्यामागे ज्योतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरारबाई यांची प्रेरणा होती या हा सुद्धा प्रश्न विचारू शकता की कोणाची प्रेरणा होती तर मिस फरारबाई त्यांची प्रेरणा होती तर इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे की महात्मा फुले यांनी दुसरी आणि तिसरी शाळा काढली त्याबाबत वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे रेफरन्स आहे म्हणून बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चेक करून घेसाल तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता मी तुम्हाला सांगितलं विष्णू पंत थत्ते जे आहे त्यांनी ज्योतिरामांनी ज्या काही शाळा काढल्या त्यामध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे मग महात् सावित्रीबाई यांनी सुद्धा शिक्षक म्हणून काम केलं आहे मग सावित्रीबाईंना शिक्षक म्हणून कार्य काम कसं करावं हे शिकवणारं कोणीतरी असणार आहे तर ते शिकवणारं कोण तर केशव शिवराम भवाडकर होते त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे कार्य कसे करावे याविषयी शिक्षण देण्याचं काम केलं आणि ज्यावेळेस सावित्रीबाई शिक्षिका म्हणून शाळेमध्ये शिकवायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस बरेचसे ब्राह्मण लोक होते सनातनी लोकं होते त्यांनी काय केलं त्यांचा छळ केला म्हणजे त्यांना शिकवणे बंद केले नाही तर सनातीन लोकांनी ज्योतिबांकडे तक्रार केली त्यांच्यावर शेण दगड यां म्हणजे त्यांचा मारा केला तरीसुद्धा सावित्रीबाईंनी त्यांचं जिद्दीने कार्य सुरूच ठेवलं शेवटी काय केलं लोकांनी गोविंदरावांकडे तक्रार केली मग गोविंदरावांनी दडपणात येऊन लोकांच्या द गोविंदराव म्हणजे कोण तर महात्मा फुले यांचे वडील त्यांनी काय केलं दडपणामध्ये येऊन सावित्रीबाईंना न जाण्याची आज्ञा केली म्हणजे शिकवण्यास जाऊ नको असं त्यांनी सांगितलं परंतु ज्योतिरावांना ही गोष्ट आवडत नाही शेवटी त्यांच्यामध्ये मतभेद होतात आणि मतभेद झाल्यामुळे काय होते तर ज्योतिराव आहेत आणि सावित्रीबाई घराबाहेर पडतात म्हणजे घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतात आणि गंजपेटेमध्ये एका घरामध्ये राहण्यास ते काय करतात सुरुवात करतात इथून पुढे समोरच त्यांच्या शिक्षणाची क्रांती आहे किंवा समाज सुधारण्याच्या क्रांतीला सुरुवात होते तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारसुद्धा त्यांचा काय करतो तर गौरव करतो म्हणजेच त्यांना शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश काय करतात त्यांना उपाधी देतात किंवा त्यांचा गौरव करतात तर बघा आता समोर तर महात्मा फुले यांनी जेव्हा शाळा सुरू केल्या त्यावेळेस त्यांना कोणी कोणी मदत केली आर्थिक मदत कोणी केली याबद्दल प्रश्न पडू शकतात कारण आता सहकारीसुद्धा विचारत आहे आयोग तर सदाशिवराव गोवंडे आहेत मोरो विठ्ठल वाडवेकर आहे सदाशिव परांजपे सदाशिव गोविंद हाटे विष्णुपंत थत्ते केशव भवाळकर देवराव ठोसर सौ इसी जोन्स यांनी काय केले तर मुलींच्या शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांना आर्थिक मदत केली होती पण अशा प्रकारे त्यांची झाली ही शैक्षणिक क्रांती आता समोर त्यांनी जे काही समाज सुधारणेचं कार्य केलं ते आपण एक एक टप्प्याटप्प्याने पाहू तर विधवा पुनर्विवाह आहे विधवा केशवपण बंदीसाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणजे त्यामध्ये आपण बघतो की अठराशे चौसष्टमध्ये फुले यांनी पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला पुनर्विवाह घडून आणला होता आणि या उपक्रमास त्यावेळी सुशिक्षितांनी थोड्या प्रमाणात साथ दिली होती अठराशे पासष्टमध्ये विधवांच्या केशवपण बंदीसाठी जिद्दीने ते झगडले त्यांनी तळेगाव ढमडेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडून आणला आणि त्यामध्ये नारायण लोखंडे सहभागी झाले होते यावरसुद्धा प्रश्न पडून गेला आहे की नाव्यांचा संप कोणी घडून आणला आहे कोणी त्याच्यासाठी सहकार्य केलं आहे यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर समोर आपण बघतो की त्यांनी समाज सुधारण्याच्या कार्यामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती कधी केली होती अठराशे त्रेसष्टमध्ये ही डेट पाठच असायला पाहिजे म्हणजे अठराशे त्रेसष्टमध्ये आपण बघतो चुकून वाकडे पाऊल पडलेल्या ज्या काही विधवा असतील त्यांची संकटातून सुटका करण्यासाठी फुले यांनी आपल्या घरीच बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केला होता आणि त्यांनी दारावर पाठीच लावली होती की विधवांनो इथे या सुरक्षितपणे बाळंत व्हा सर्व काही गुप्त ठेवले जाईल व मुलांचे संगोपनही केले जाईल अशा प्रकारची पाटी त्यांनी त्यांच्या दारावर लावली होती आणि या कार्यासाठी त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं होतं तर सहकारीसुद्धा विचारतात कोणत्या कार्यासाठी कोणते सहकारी होते तर बघा इथे रागो भांडरकर आहे तुकाराम तात्या पडवड आहे लोकहितवादी आहे बाबा परमानंद आहेत या सगळ्यांनी काय केलं होतं तर महात्मा फुले यांना सहकार्य केलं होतं तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्योतिबांना मूलबाळ नव्हतं काशबाई नावाची जी काही विधवा होती ती बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये बाळंत झाली होती आणि तिचा जो पुत्र होता तो पुत्र ज्योतिबांनी काय केला होता म्हणजे फुले आणि सावित्री यांनी काय घेतलं होतं दत्तक घेतला होता त्यावेळेस त्याला नावसुद्धा दिलं होतं यशवंत नाव त्याला दिलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ज्योतिबांचं निधन होते त्यावेळेस चितेला अग्नी द्यायची असते परंतु जे त्यावेळेचे सनातनी लोक आहेत ते त्या गोष्टीला विरोध करतात तर तेव्हा ज्योतिबांच्या चितेला जी अग्नी आहे ते सावित्रीबाईच देतात मी हा जो ज्योतिबानी फुले सावित्रीने घेतलेला जो काही मुलगा असतो दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे यशवंत असतो या यशवंतचं लग्न सत्यशोधक पद्धतीने करतात आणि सत्यशोधक ही जी चळवळ आहे म्हणजे सत्यशोधक समाज ही महात्मा फुले यांची चळवळ सुर असते आणि यांचा समाज आहे म्हणजे यामध्ये समोर काय होते त्या गोष्टी मी क्लिअर करते तर यांचं लग्न सत्यशोधक पद्धतीने होते आणि कोणाशी होते तर हडपसरचे ज्ञानबाग कृष्ण ससाने आहेत त्यांची मुलगी असते राधा तिच्याशी यशवंत याचा काय होतं विवाह होतो कधी अठराशे एकोणनव्वदमध्ये तर अशा प्रकारे बालहत्या प्रतिबंध गृहाविषयी आपण बघितलं आता समोर आपण महात्मा फुले यांच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी काय काय कार्य केलं ते आपण बघणार आहोत तर बघा महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाजव्यवस्थेची पुनर्रचना करण्याची गरज आहे असं पहिल्यांदा म्हणजे म्हटलं होतं आणि पहिल्यांदा असा विचार मांडला होता तर अस्पृश्यासाठी महात्मा फुले यांनी बऱ्याचशा शाळासुद्धा सुरू म्हणजे स्वतंत्र शाळासुद्धा सुरू केल्या होत्या त्यामध्ये अठराशे एक्कावन्नची शाळा आहे अठराशे एकावन्नमध्ये काय केलं होतं नानाबेठेमध्ये अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि ती शाळा समोर बंद पडली नंतर अठराशे बावन्नमध्ये अस्पृश्यांसाठी पेठेत शाळा सुरू सुरू केली होती यावर प्रश्न पडलेला आहे अठराशे बावन्नची जी काही अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली होती त्यावर तर समोर आणखी अठराशे त्रेपन्नमध्ये पुण्यात महार मांग अस्पृश्य लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली अठराशे अठ्ठावन्नमध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळपेठेत शाळा सुरू केली अशा प्रकारे महत्त्वाच्या शाळा ज्या आहेत त्या अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी स्वतंत्र शाळा सुरू केल्या होत्या तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यावर प्रश्न पडलेला आहे आणि डेटसुद्धा माहिती असायला पाहिजे अठराशे अडुसष्टी गोष्ट आहे स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी सुरू केला होता म्हणजे खुला केला होता तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की त्यावेळेस काय होतं अस्पृश्य आणि पृश्य अशी भेदाभेद म्हणजे मोठ्या प्रमाणात चालत असे आणि पाणीसुद्धा एकमेकांच्या सावलीसुद्धा चालत नसे पाणी तर दूरच दूर तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरण्याची मुभा नव्हती आणि त्यामुळे पाणी जे आहे ते पाण्यासाठी त्यांचे हाल होत होते त्यांना पाणीसुद्धा मिळत नसे मग अशा वेळेस महात्मा फुले यांच्या ते लक्षात आलं मग लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच अस्पृश्यांना पाणी आणि त्यांचे जे काही हित आहे मानवता आहे ते जपण्यासाठी त्यांनी काय केलं होतं स्वतःच्या घरातील जी विहीर आहे ते, ते, ते अस्पृश्यांसाठी खुली केली होती पाण्याचा हौद त्यांनी खुला केला होता आणि अशी कृती करणारे पहिले जे होते ते म्हणजे पहिले भारतीय कोण असतील ते अस्पृश्य उद्धारक आपण असं म्हणू शकतो त्यांना तर ते महात्मा फुले होते यासाठीच त्यांनी जाहीरनामासुद्धा केला होता की अठराशे त्र्याहत्तरमध्ये फुलेंनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामासुद्धा काढला होता हा जाहीरनामा यापर्यंत म्हणजे आजपर्यंत यावर प्रश्न पडलेला नाही की अस्पृश्यांसाठी निवारणाचा जाहीरनामा फुले यांनी कधी काढला तर प्रश्न समोर पडू शकतो अठराशे त्र्याहत्तर ही डेट लक्षात ठेवा तर अठराशे सत्याहत्तरमध्ये दिनबंधू वृत्तप वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्यतेवर परिवर्तनाचे विचारसुद्धा मांडले होते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महात्मा फुले यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाविषयीचे जे महत्त्वाचं कार्य आहे ते आपण बघितलं आता समोर सत्यशोधक समाज याबद्दल आपल्याला पाहायचं आहे कुठेही प्रश्न पडला तर पहिला प्रश्न यावरच पडतो की महात्मा फुले यांशी रिलेटेड कोणता समाज आहे तर सत्यशोधक समाज कोणाशी रिलेटेड आहे त्याची डेट काय यावर आजपर्यंत प्रश्न पडून गेले आता समोर यामध्ये तत्व काय होती बाकीच्या गोष्टी काय होत्या त्यावरसुद्धा प्रश्न पडू शकतात आणि डिटेलपणे यामध्ये प्रश्न पडतात तर बघा डेट आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या काय झालं पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाज ही समाज सुधारण्याची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आता शुद्राती शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच धार्मिक सामाजिक गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तर तुम्हाला उद्देश विचारू शकतात आता यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य होतं ब्रीदवाक्य की सर्व साक्षी जगतपती त्याची नकोच मध्यस्थी आता याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर उदाहरण देणं गरजेचं आहे तर बघा महात्मा फुले यांनी काय केलं होतं त्यावेळेस एक नवीन उपक्रम सुरू केला होता आता त्या काळामध्ये सनातन एवढे भयानक असताना किंवा सनातन विचार एवढे असताना त्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार केला होता म्हणजे या विवाह पद्धतीमध्ये नेमकं काय का होत असे तर ब्राह्मणास विव म्हणजे ब्राह्मण जे असतात ना त्यांना विवाह करण्यासाठी बोलावलं जात नसत असा अशा प्रकारे त्यांनी विवाह पद्धतीचा पुरस्कार केला होता मग आता ब्राह्मण नाही म्हणूनच आपण त्याचं वृद्धवाक्य म्हणतो किंवा ऐकतो की कि साक्षी जगतपती त्याचं नकोसी मध्यस्थी आणि देव आणि माणूस यांच्यातील मध्यस्थ फुले यांनी नाकारला म्हणजे सत्यशोधक विवाह विवाहामध्ये वी... नेमकं काय केलं दोन दोल मंगलाष्टके वर वधू म्हणत असे आणि पाचवीही उपस्थितांनी म्हणायची असत अशा प्रकारे ब्राह्मणांशिवाय मराठीतून मंगलाष्टके त्यांनी सुरू केले तसेच अठराशे मध्ये सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांचं सर्व पूजाविधी पुस्तिकासुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली होती ब्राह्मण असे जरी पातकी तरी तो वंश असे तिन्ही जगती या धोरणाला सत्यशोधक समाजाने के विरोध केला होता आणि सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी व अन्यायाविरुद्ध सामाजिक परिवर्तनाची मागणी प्रथमच केली होती ज्याप्रमाणे मित्रांनो आपण सत्यशोधक समाजाचे तत्व आपण इथे बघितले त्याच्यावर राज्यसेवा दोन हजार ते तेराला प्रश्न पडलाय प्रश्न कसा पडलाय की तत्त्व तिथे सांगितलं आहे आणि त्या तत्वातून त्यांनी एक स्टेटमेंट आहे की आईला भेटण्यास बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची गरज नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते हे तत्व कोणत्या समाजाचं आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तर आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं सर्वसाक्षी जगतपती त्याचं नकोस मध्यस्थी हे ते तत्व आहे ते कोणाचं आहे सत्यशोधक समाजाचं आहे अशा प्रकारे आपण सत्यशोधक समाज तर बघितला याबद्दल आणखी खूप डिटेल माहिती आहे परंतु ती डिटेल माहिती आपण एखाद्या सेपरेट लेक्चरमध्ये घेऊ तर हा झाला सत्यशोधक समाज अशा प्रकारे महत्त्वाचे भरपूर समाजसुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला हिस्ट्रीमध्ये कव्हर करायचं आहे माझा प्रयत्न राहील की मी पूर्णची पूर्ण हिस्ट्री जी आहे ते ए टू जेड कव्हर करण्याचा प्रयत्न करेल तर असेच लेक्चर आहे ते आपण कंटिन्यू करत जाऊ तर म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता समोर आपण बघतो महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांसाठी कार्य आहे आता काय त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केलं ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजे आपण बघतो महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे सुद्धा केली होती आणि तसंच त्यांच्यासाठी म्हणजे वसतिगृहसुद्धा क सुरू करावीत तसेच कनिष्ठ वर्गातील शिक्षकांच्या नेमणुका कराव्या तसेच या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याची पण मागणी त्यांनी केली होती आणि दीनबंधू या वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली होती आणि त्यांनी स्वतः सु अठराशे सत्याहत्तरमध्ये धनकवडी पुणे इथे दुष्काळ पीडित जे काही शेतकऱ्यांची मुले आहेत त्यांच्यासाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली होती हा प्रश्न पडू शकतो समोर अठराशे सत्याहत्तरमध्ये तर बघा नंतर अठराशे शहात्तर सत्याहत्तरमध्ये पुणे व अहमदनगर या ठिकाणी हे डेट म्हणजे लक्षात ठेवा शहात्तर सत्याहत्तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे झाले होते खतफोडीचं बंड आता खतफोडीचं बंड वगैरे काय ते मी तुम्हाला सांगते कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालं होतं म्हणजे आपण बघतो अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता शेतकऱ्यांचे हाल होऊ हु लागले होते त्यात सुधारणा होण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना व्यापक चळवळ सुरू केली होती आणि ही चळवळ खतपोळीचे बंड म्हणून ओळखले जाते पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने झाली होती आणि यालासुद्धा ज्योतिरावांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या सहकार्याने ही चळवळ अधिक मोठी झाली होती विरुद्ध लढा देण्यासाठी झालेले हे शेतकऱ्यांचं बंड होतं आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी साली पुणे येथे ड्यूकचे म्हणजे इंग्लंडचे ड्यूक ऑफ कॅनड आले होते त्या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या वेशात ते गेले होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी त्यांना निवेदन दिलं होतं तसेच त्यांनी एक ग्रंथसुद्धा लिहिला होता शेतकऱ्यांचा आसूड हा सगळ्यांना माहिती असेल है तर शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते म्हणजे त्यांचं कसे हाल त्यांना भोगावं लागतात हे त्यांनी सांगितले आणि त्यासाठी त्यांनी एक खूप सुंदर हे जे आहे ते लेखन केलं आहे ते म्हणजे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अशा प्रकारे आपण बघतो शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सुद्धा सरकारकडे मागणी करणारे ज्योतिबा महाराष्ट्रातील पहिले कर्ते होते म्हणजे अस्पृश्यतेच्या बाबतीत म्हणा शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणा पहिले जे कर्ते सुधारक होते ते कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले हेच होते तसेच समोर आपण बघतो महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे सुद्धा साक्ष दिली होती अठराशे ब्याऐंशीमध्ये यावर प्रश्न पडलेला आहे किमान बारा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक सक्तीचे शिक्षण असावे आणि ते मोफत दिलं गेलं पाहिजे यासाठी त्यांनी साक्ष दिली होती तसेच बऱ्याचशा मागण्यासुद्धा त्यांनी केल्या होत्या म्हणजे इथे प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा बारा वर्षाच्या ठिकाणी पंधरा वर्ष चौदा वर्ष अशा प्रकारे बदलून येते तर किमान बारा वर्ष म्हणून स्टेटमेंट आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आता एक महत्त्वाची गोष्ट आणि प्रश्न तुम्हाला विचारते की महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे अठराशे ब्याऐंशीला साक्ष तर दिली होती या व्यतिरिक्त आणखी कोण होतं की त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती अठराशे ब्याऐंशीला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे आपण महात्मा ज्योतिबा फुले आहेत यांच्याबद्दल काही गोष्टी बघितल्या आता समोर आपण त्यांनी त्यांचे काही महत्त्वाचे धर्मविषयक विचार आहेत राजकीय विचार आहेत ते आपण पाहणार आहोत तर धर्मविषयक विचारामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येते की त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे ईश्वर एक आहे आणि एक धर्माचा तत्त्वाचा ज्योतिबा आणि पुरस्कार केला होता कारण त्यांच्यावर थॉमस ऑफ पेन प्रमाणे एकेश्वरवादी जे काही तत्व होते ते त्यांच्यामध्ये रूढ झाले होते आणि ईश्वराला त्यांनी निर्मिक संबोधले होते महात्मा फुले यांनी समतेवर आधारलेल्या धर्माचा पुरस्कार केला होता आ हिंदू रूढी ज्या परंपरा आहेत चालीरीती आहे कर्मकांड हे त्यांना मान्य नव्हते त्यांच्यामध्ये जगात सत्यासारखं अन्न कोणताही धर्म नाही सत्य म्हणजे मानव धर्म सत्य म्हणजे कृती आणि सत्य म्हणजे नीती असं त्यांनी म्हटलं होतं मानवाचे नैसर्गिक अधिकार हा फुले यांच्या सामाजिक विचाराचा केंद्रबिंदू होता आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की ईश्वराने सर्व स्त्री पुरुषांना एकंदर मानवी अधिकारांचे मुख्य धरणी बनवले गेले बनवले आहे आणि वेद वेदांबद्दलसुद्धा त्यांचं एक मत होतं वेद जे आहे ते नि म्हणजे ईश्वराने निर्मित केलेले नाही तर एक ते आहे ते पुरुषांनीच निर्मित करले केलेले आहे म्हणून वेद जे आहे ते अपुरुषर्य नाही असं आपण असं महात्मा फुले म्हणाले होते तसेच त्यांचे राजकीय विचार जर आपण बघितले तर राजकीय विचारांमध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेमध्ये कनिष्ठ वर्गातील लोकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रथमच आवाज उठवला होता अठराशे एकोणव्वदच्या मुंबई काँग्रेस अधिवेशनामध्ये ज्योतिबांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना सभेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत त्यांना सभेला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे म्हणत म्हणजे त्यावेळेस त्यांनी परखड मत मानलो मांडलं होतं तसेच इंग्रजांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेच्या धोरणामुळे ज्योतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती मात्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासंबंधीच्या आड येत असे असे त्यांना वाटत असे म्हणून त्यावेळेस सरकारवरही त्यांनी टीका केली होती तसेच आठ वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन ज्योतिबांनी सरकारला सादर केले होते तर ज्याप्रमाणे धार्मिक विचार त्यांनी मांडले राजकीय विचार मांडले तसेच त्यांचे आर्थिक विचारसुद्धा होते आर्थिक विचारामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचं शोषण कशा प्रकारे होते कोण करते यावर त्यांनी टीका केली होती तर ब्राह्मण भिक्षुक आहे सावकरशाही आहे नोकरशाही यामुळे शेतकऱ्यांचं शोषण होते असं ते म्हणत असत त्यांनी काय केलं होतं शेतकऱ्यांचा आसूड व ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामध्ये अज्ञानी व देवघोळ्या शेतकऱ्यांची कशी भिक्षुक कशी पिडवणूक करतात हे मांडलं होतं तसेच इशारा व शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये व्याचाचे प्रचंड दर व हिशोबातील खोटेपणा यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात शोषण होतं असं सुद्धा मांडलं होतं नंतर सावकारांचा उल्लेख त्यांनी सर्वांचा प्राणघातक यमरूपी ब्रह्मराक्षक ब्रह्मराक्षस असा केला होता तर ब्राह्मणांचा उल्लेख त्यांनी कसाई नावाने केला होता यावर प्रश्न पडू शकतात कुलकर्णी यांचा उल्लेख त्यांनी कडीचा नारद म्हणून केला होता तर अशा प्रकारे ह्या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आर्थिक विचार आहेत त्यांचे तर यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतकऱ्यांचा आसूड आहे ग्रंथ ब्राह्मणांचे कसब आहे नोकरशाही सावकरशाही भटभभिक्षुक यांच्याकडून कसे शोषण होते शोषण होत होते याचे वास्तववादी चित्र त्या चित्रण त्यांनी मांडलं होतं तसेच त्यांचे काही सामाजिक विचारसुद्धा होते सामाजिक विचारामध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी सामाजिक सुधारणेला प्रथम महत्त्व दिलं होतं स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं होतं आणि सामाजिक ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या त्यांनी आधुनिक गोष्टी आहेत म्हणजे त्यांना प्राधान्य देत सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आधी सुधारणा झाल्या पाहिजे असं तत्त्व त्यांनी आणि विचार त्यांनी मांडले होते तर या व्यतिरिक्त पुणे माझे महात्मा फुले जे होते ते नगरपालिकेचे सदस्य म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं होतं तर अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी या काळामध्ये काय होते ते पुणे महान म्हणजे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते त्यावेळेस काय झालं होतं लॉर्ड लिटन जे आहेत ते पुण्यामध्ये भेटीवर आले होते आणि शहर शहराला सजवण्यासाठी सुशोभीकरणासाठी एक हजार रुपये खर्च करण्याचा अध्यक्षांचा विचार झाला होता त्यावेळेस मात्र त्यावेळेस फुले यांनी त्याला विरोध केला त्यांचं म्हणणं होतं हो की हा जो खर्च आहे तो शिक्षणावर करा शिक्षणासाठी वापरा अशी शिफारस त्यांनी केली होती कारण पुणे नगरपालिकेचे ते सदस्य होते आणि अध्यक्षांनी हा ठराव मांडला होता म्हणून त्यांनी असा अशी शिफारस केली होती तसेच समाजातील जे काही व्यसनाधीनता आहे जे काही व्यसन आहे त्यामुळे समाजाची त्याचप्रमाणे कुटुंबाची अधोगती होती असं त्यांना वाटत असे समाज जर सुधारला तर कुठेतरी देशसुद्धा सुधरू शकतो लवकरच ह्या ज्या चळवळी आहेत ते लोकांमध्ये जनजागृती करू शकतात म्हणून त्यांनी व्यसनाधीनता संपवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे फुले यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या आता महात्मा फुले यांची ग्रंथ संपादक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे त्यावर प्रश्न पडतात तर लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशीमध्ये रत्न आता तृतीय रत्न तसं बघितलं हे नाटक होतं आणि पुरोहितांच्या यांच्या पुरोहित जे होते ना त्यावेळेस त्यां ते शूद्रांची कशी पिळवणूक करत होते असं वर्णन त्यात केलेलं आहे तर अठराशे एकोणसत्तरमध्ये आपण बघतो छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाळासुद्धा त्यांनी हा म्हणजे पोहाळासुद्धा त्यांनी त्यावर सुद्धा लिखाण केलं आहे कुळवाडी भूषण या नावाने आहे या पोवाड्यात शिवचरित्र स्पष्ट केलेलं आहे म्हणजे कोणत्या नावाने लिहिलेलं आहे तर कुळवाडी भूषण लक्षात ठेवा समोर अठराशे एकोणसत्तरमध्येच ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे त्यामध्ये संधी साधू ब्राह्मणांच्या कारवायांवर त्यांनी प्रकाश टाकलाय तसेच अठराशे त्र्याहत्तरचा गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो हा ग्रंथ गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेला त्यांनी समर्पित केला आहे कोणत्या जनतेला अमेरिकन जपान ब्रिटन अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न टाकून आयोग फसवू शकतो म्हणून लक्षात ठेवा अमेरिकन जनतेसाठी आहे नंतर अठराशे त्र्याऐंशीला शेतकऱ्यांचा आसूळ शेतकऱ्यांचा आसूळ कशासाठी लिहिला होता शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचे वर्णन त्यात त्यांनी केलं होतं तसंच अठराशे पंच्याऐंशीला सत्सार सत्सार कशासाठी तर सामाजिक प्रश्नांना वाचा त्यामधून त्यांनी फोडली होती म्हणजे सामाजिक प्रश्न कोणते स्त्रियांचे प्रा प्राथमिक जे काही प्रश्न असतील त्यां त्यावर त्यांनी काय केलं होतं लिखाण केलं होतं तसेच अठराशे पंच्याऐंशीमध्ये इशारा ग्रंथ होता आता इशारा ग्रंथ याआधी रानडे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की या त्यावेळेस रानडे असं म्हणत होतं की तीस वर्षापेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे परंतु या मताचं खंडन करण्यासाठी इशारा हा ग्रंथ कोणी लिहिला होता महात्मा फुले यांनी लिहिला होता तसंच अठराशे एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णवमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला होता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामधून काय गोष्टी म्हणजे उमटतात किंवा काय तत्व समोर येतात तर ता विश्व कुटुंबाची संकल्पना आहे निर्मिता निर्मिताची संकल्पना आहे स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित समाज कसा असायला पाहिजे या याचे जे तत्व आहे ते सार्वजनिक सत्यधर्म यामधून उमटतात आणि तसंच हा जो ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला म्हणजे फुलेंचे मित्र विठ्ठल वाडवेकर होते त्यांनी यासाठी आर्थिक सहकार्य केलं होतं तसेच हा ग्रंथ प्रामुख्याने सत्यशोधक समाजाच्या अनुयायांसाठी त्यांनी लिहून ठेवला होता की कशाप्रकारे सत्यशोधक समाजाचे कार्य हो। समोर चाला प पा, चालायला पाहिजे की कि किंवा सत्यशोधकाचं नेमकं काय उद्दिष्ट आहे काय तत्त्वे आहेत हे अनुया अनुयायी जे होते त्यांना समज समजण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता म्हणूनच वीरा शिंदे यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला सत्यशोधक समाजाचे बायबल म्हणून संबोधलं होतं किंवा स्तुती केली होती तर अशा प्रकारे महात्मा फुले आहेत त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्याबद्दल आपण डिटेलपणे बघितलं तसेच त्यांचा एक ग्रंथ आहे तो म्हणजे अखंडाती काव्यरचना हा सुद्धा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला होता तर मित्रांनो आता हे झाले ग्रंथरचना आता समोर फुले आहेत त्याच्यावर त्यावेळेस काय पत्रकारिता काय झाली होती त्यावेळेस काय कोणकोणत्या पत्रांनी त्या वृत्तपत्रांनी त्यांच्यावर टीका केली होती हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न म्हणजे यावरसुद्धा प्रश्न पडतात तर फुले यांच्यावर टीका करणारी वृत्तपत्र आपण जर बघितलं ज्ञानप्रकाश निबंधमाला प्रभाकर विविध ज्ञानविस्तार हे जे होते म्हणजे टीका करणारे वृत्तपत्र होते आता तुम्हाला इथे जे वृत्तपत्र नमूद केलेलं आहे ज्ञानप्रकाश कोणाचं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसेच निबंधमाला हे वृत्तपत्र कोणाचं होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसंच प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं होतं विविध ज्ञानविस्तार हे वृत्तपत्र कोणाचं होतं या चारही वृत्तपत्रांबद्दल तुम्हाला संपादक कोण होतं कोणी सुरू केलं याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर ज्याप्रमाणे आता टीकात्मक वृत्तपत्रे आपण बघितली त्याचप्रमाणे कौतुक करणारे वृत्तपत्रसुद्धा होती स मग कौतुक करणारे वृत्तपत्र कोणते सत्यदीपिका आहे सुबोध पत्रिका ज्ञानप्रकाश आहे हे वृत्तपत्र या वृत्तपत्रांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे काय केले होते कौतुक केले होते आता ही हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणाचं होतं सुबोध पत्रिका कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सांगण्याचा प्रयत्न करा कारण यावर प्रश्न पडलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जेव्हा आपण क्वीज घेऊ त्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला दिसतीलच आणखी एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा पडतो विष्णुभुवा ब्रह्मचारी ते त्यांचे समकालीन टीकाकारसुद्धा होते तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये एक प्रश्न पडलेला आहे की सत्यशोधकांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणकोणती वृत्तपत्रं चालवली होती तर सत्यशोधक समाज आपण पुढे चालवून आपण बघतो त्याचा वारसा शाहू महाराजांनीसुद्धा घेतला होता आणि त्यांनीसुद्धा सत्यशोधक समाज पुढे नेला होता तर यामध्ये काही वृत्तपत्रेसुद्धा चालवली होती ती वृत्तपत्रे आपण बघतो जसं की दिनमित्र आहे बडोदा वस्तल आहे राघोभूषण अंबालहरी शेतकऱ्यांचा कैवारी अशा प्रकारे वृत्तपत्र होती जी सत्यशोधक आणि त्यांच्या सहकार्याने चालवली होती तर दीनबंधू हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे त्याचे संपादक जे होते कृष्णराव भालेकर होते पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये लोखंडे होते आणि ज्योतिरावांच्या आशीर्वादाने दीनबंधू काय हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं समोर मी जेव्हा लोखंडे जे आहेत त्यांच्यावर लेक्चर घेईल कृष्णराव भालेकर त्यांच्यावर सुद्धा आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे तर तेव्हा आपण ह्या गोष्टी आणखीनच क्लिअर करू तसेच महात्मा फुले यांच्याबाबत काही महत्त्वाचे की पॉईंटसुद्धा आहेत ते आपण बघ भग... म्हणजे मी इथे नोट केलेले आहेत तर हे तर आपण बघितलंच अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी या दरम्यान ते पुणे म नगरपालिकेचे सदस्य होते अठराशे छप्पनमध्ये ब्राह्मणांची ब्रा... ब्राह्मणांनी ज्योतिबांना जिवे मारण्याची जिवे मारण्यासाठी पाठवलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार आहे आणि सज्जन रोडे आहेत यालासुद्धा ज्योति म्हणजे तेसुद्धा ज्योतिबांना शरण गेले होते हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो आपण महत्त्वाचे जे काही स्त्री समाज सुधारक आहेत त्यांच्यावरसुद्धा एक लेक्चर घेतलं आहे तर पंडिता रामाबाईबद्दल त्या त्यामध्ये आपण बघितलं होतं पंडिता रमाबाईंनीसुद्धा स्त्री सुधारणेसाठी म्हणजे समाज सुधारणेसाठी बरेचसे कामं केले त्यामध्ये त्यांचा कार्याचा जो गौरव आहे तो महात्मा फुले यांनीसुद्धा केला होता त्यावेळेस महात्मा फुले यांनी त्यांच्याबद्दल काही उद्गार काढले होते त्यावर प्रश्न पडलेला आहे सचशील सत्यशोधक साध्विनी म्हणून महात्मा फुले यांनी पंडिता रामाबाई यांचा गौरव केला होता तसेच सकाराम परांजपे आहेत तर यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सखाराम परांजपे फुले शिक्षण संस्थेचे ते कोषाध्यक्ष होते आता ज्याप्रमाणे मित्रांनो फुले यांच्यावर कोणीतरी टीका केलेल्या आहेत तसेच फुले यांनीसुद्धा कोणावर टीका केलेल्या आहेत मग फुले यांनी को कोणत्या गोष्टीवर कोणत्या ग्रंथावर टीका केल्या आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायचं आहे इथे काही गोष्टी नमूद नाहीत तसेच लिहिलेल्या नाहीत तरीसुद्धा काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगते त्या लक्षपूर्वक आहे का शुद्र आणि अतिशुद्ध्र यांचा उल्लेख मूळचे छत्रपती तर ब्राह्मण यांचा उल्लेख महात्मा फुले यांनी आर्यवंशाचे परकीय आहेत असा सिद्धांत त्यांनी मांडला होता तसेच रामायणातील आणि भागवत धर्मातील ज्या काही पुराणामध्ये ज्या काही कथा सांगितल्या गेलेल्या आहेत त्या असंभवनीय आहेत असं ते म्हणत असत म्हणजे कोणी म्हटलं होतं महात्मा फुले यांनी म्हटलं होतं तसेच त्यांनी मुकुंदराज ज्ञानदेव आणि आई यांच्या तिघांचे जे ग्रंथ आहेत या तिघांच्या ग्रंथांवर टीकासुद्धा केली होती तर या व्यतिरिक्त महात्मा फुले यांनी प्रार्थना समाज आहे ब्राह्मो समाज आहे त्यावरसुद्धा टी टीका केली होती त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं आता आम्हाला तुमचे ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाचे समाज नको पुरे झाले तुमचे पंचे म्हणून टीका या दोन्ही समाजावर त्यांनी केली होती अशा प्रकारे म्हणजे महात्मा फुले यांनीसुद्धा इतर गोष्टींवर इतर ग्रंथांवर टीका केली आहे तेसुद्धा आपण बघितलं तसेच आणखी महत्त्वाची काही की पॉईंट आहे की त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती तर अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई येथील कोडीवाडा म्हणजे मांडवी या ठिकाणी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वड्डेकर होते त्यांनी महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना दिली होती त्यांचा वारसा कोणी चालवला सत्यशोधकचा तर शाहू महाराजांनी चालवला आणि आंबेडकरांनी काय केलं होतं बुद्ध कबीर यांच्यासह फुले यांना गुरु मां मानलं होतं म्हणून लक्षात ठेवा आंबेडकरांचे गुरु कोण कोण होते म्हणजे कोणाला गुरु मानलं होतं तर बुद्ध कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानलं होतं आंबेडकरांनी सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये पुण्यामध्ये दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीतसुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट अठराशे ऐंशीमध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना करण्यासाठी लोखंडे यां म्हणजे नारायण लोखंडे यांना त्यांनी मदत केली होती आणि त्यामुळेच बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन ही जी आहे ते भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन झाली होती तसेच आपण बघितलं होतं की हंटर कमिशन तर आपण बघितलेच आहे की अठराशे ब्याऐंशीमध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती याव्यतिरिक्त टिळक आणि आगरकर यांची जेव्हा तुरुंगातून सुटका झाली होती मुंबईमध्ये त्यांचा सत्कारसुद्धा महात्मा फुले यांनी केला होता तर महात्मा फुले यांचे सामाजिक विचार तर आपण बघितलेच की त्यांनी सामाजिक सुधारणेवर प्रथम भर दिला होता तसेच जातीव्यवस्था जातीभेद अस्पृश्यता स्त्रियांवरील अन्याय या गोष्टींवर त्यांनी टीका केली होती तसेच ज्योतिबांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये तीन चळवळी सुरू झाल्या होत्या त्यामध्ये दलित उद्धोरक उद्धारक चळवळ आहे त्यामध्ये शिवराम कांबळे गणपतराव फुलगावकर तसेच कामगार चळवळ आहे कामगार चळवळीमध्ये कृष्णराव भालेकर नारायण लोखंडे ब्राह्मणेत्तर चळवळ आहे ब्राह्मणेत्तर चळवळीमध्ये केशवराव जेधे नारायण जवळकर इत्यादींचा समावेश होतो तर ह्या चळवळीसुद्धा आपल्याला समावेश आहे यासाठी समोर आपण लेक्चर घेऊच आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोणी काय उद्गार काढले होते यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर यामध्ये एक एक गोष्ट आता समजून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ जो आहे तो महात्मा फुले यांना अर्पण केला होता कोणता ग्रंथ होता तो यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे हू वेअर शुद्राज शुद्र कोण होते हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांना अर्पण केला होता कोणी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत त्यांनी महात्मा फुले सामाजिक विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होय म्हणून उद्गार काढले होते महात्मा गांधीजींनीसुद्धा महात्मा फुलेंबद्दल नहीं नहीं। hmm? आ, नहीं नहीं। hmm. उद्गार काढले होते महात्मा गांधीजी म्हणत असत की लोक मुझे महात्मा कहते हे लेकिन असली महात्मा महात्मा ज्योतिबा थे असं महात्मा गांधीजी म्हणत असत तसेच वीरा शिंदे यांनी सुद्धा काही उद्गार काढले होते तर वीरा शिंदे यांनी महात्मा फुले यांना दलित उद्धारक तसेच पतितांचा पालनहार असं म्हणून संबोधलं होतं शाहू महाराजांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून संबोधलं होतं यावर प्रश्न पडलेला आहे तसंच सयाजीराव गायकवाड आहे त्या त्यांनी सुद्धा या महात्मा फुलेंना हिंदुस्तानचा बुकर वॉशिंग्टन म्हटलं होतं यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे तसेच माधवराव बागल आहे महाराष्ट्राचे काल मार्क्स असं महात्मा फुले यांना म्हणत असत आता टीकाकारसुद्धा होते तर विष्णूशास्त्री चिपडूणकर हे त्यांचे टीकाकारांमध्ये प्रमुख टीकाकार होते आणि त्यांनी टीका काय केली होती म्हणजे शास्त्री चिपळूणकरांनी शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्मसंस्थापक अशा पदव्या महात्मा फुले यांना दिल्या होत्या अशा प्रकारे आपण महात्मा फुले यांच्याबद्दल ए टू झेड महत्त्वाची परीक्षाभिमुख इन्फॉर्मेशन बघितली तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कितपत समजलं यासाठी आयोगाचे दोन चार प्रश्न आहेत ते दोन चार प्रश्न मी इथे घेते वाटल्यास तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही मला सांगू शकता किंवा सुचवू शकता की आपण पूर्ण जे महात्मा फुले आहेत यांच्यावरचे जे आजपर्यंत पडलेले प्रश्न आहेत ते का सेपरेट लेक्चरमध्ये घेऊ तर इथे तुम्हाला लेक्चर कितपर्यंत समजलं म्हणजे कसं समजलं त्याचा आढावा घेण्यासाठी दोन तीन प्रश्न तुमच्यासाठी देते त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत तर आयोगाने विचारलेले हे प्रश्न आहेत प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती एस टी एफ रिलीम दोन हजार बाराचा प्रश्न आहे प्रश्न खूप ओल्ड आहे आणि खूप सोपे प्रश्न इथे घेतलेले आहेत समोर आपण सत्यशोधक समाज यावर डिटेल लेक्चर घेऊ त्यावेळेस पूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन सत्यशोधक समाजाबद्दल कवर करू आणि महत्त्वाचे जे काही आयोगाचे प्रश्न आहेत त्यामध्ये राज्यसेवा प्री मेन्स प्लस कंबाईंड प्री मेन्स आणि सरळ सेवा एक्झाम यामध्ये आलेले प्रश्न सर्व प्रश्न आपण कवर करू तर यामध्ये आजचा म्हणजे आताचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे महर्षी धोंडव केशव कर्वे ऑप्शनमध्ये आपण बघितलं तर पंडिता रमाबाई नंतर गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे सोबतच आणखी जे माहिती सांगितली तीसुद्धा सांगायची आहे म्हणजे तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल इथे बहाल त्या प्रतिबंध गृह आलेलं आहे तर त्याच्याशी संबंधित आजूबाजूची माहितीसुद्धा कवर करायची आहे तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण बघतो आयोगाने विचारलेला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता तर याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याचं जर ऑप्शन आपण बघितले शेतकऱ्यांचा आसूळ आहे का सार्वजनिक सत्यधर्म आहे का ब्राह्मणांचे कसब आहे का किंवा इशारा आहे का यापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे सोबतच आजूबाजूची माहितीसुद्धा सांगायची आहे तर अशा प्रकारे हे झाले खूप सोपी प्रश्न तर या व्यतिरिक्त कठीण मीडियम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा पडलेले आहेत ते सुद्धा आपण कवर करू अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच अशाच प्रकारे समाजसुधारकांची जी सिरीज आहे ते सिरीज पूर्ण कंटिन्यू करा तुमचे ए टू झेड समाजसुधारक महत्त्वाचे समाजसुधारक कवर होतील आणि तेही परीक्षाभिमुख माहिती ही जे इतरत्र यूट्यूबवर चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही तर कंटेंट जे आहे ते कंटेंट बघा नक्कीच या सगळ्या गोष्टींना फॉलो करा तसेच बाकीच्यासुद्धा प्लेलिस्ट आपण या चॅनलवर चालवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कवर करायच्या जसं सायन्सची प्लेलिस्ट आहे योजनांची प्लेलिस्ट आहे चालू घडामोडीची प्लेलिस्ट आहे त्यासुद्धा आपण सरीज कंटिन्यू करू तर अशाच अपडेटेड माहितीसाठी नॉलेजेबल व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार